गणेशोत्सव आता अवघ्या 3 ते 4 दिवसांवर आलाय. घराघरात आता लवकरच गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. मात्र तिकडे नायगाव जवळच्या उमेळा फाटकात इवल्याच्या बालकांनी गणपती बाप्पाचं आगमन देखील केले. या मुलांची भक्ती पहा. या मुलांनी नदीतून चिखल आणला आणि त्या चिखलाचा गणपती बाप्पा केलाय. गणपती बाप्पा तयार करून ही मंडळी गप्प नाही बसली तर रोज या बाप्पाची आरती होते, पूजा होते. जसं लहान मुलं भांडीकुंडी खेळतात तसेच या मुलांचा गणेशोत्सवाच्या माध्यमातून भक्तीचा खेळ सुरू आहे. तसेच या बाप्पाचा ते निरोप देखील देणार आहेत, म्हणजेच विसर्जन देखील करणार आहेत. एकीकडे महाराष्ट्र सरकारने गणेशोत्सवाच्या विसर्जनासाठी बँड, नाशिक बाजा, पुणेरी ढोल याला परवानगी नाकारलेली आहे. मात्र या लहान मुलांना याची ना बँडची गरज ना नाशिक ढोलची. या लहान मुलांनी डबा घेतला आणि एक काठी घेतली आणि स्वतःचाच बँड तयार केलाय. पहा ना तुम्ही या बँडवर कशा प्रकारे बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढलेली आहेत. असं म्हणतात ना, मुलं ही देवाघरची फुलं असतात आणि गणपती बाप्पाला देखील लहान मुलं फार आवडत असतात. कदाचित बाप्पाच या मुलांच्या हातून आपली सेवा करून घेत असेल. एकीकडे करोनाच्या काळात 4 भिंतीत मुलांना डांबून ठेवलं जात आहे, परंतु या आदिवासी पाड्यातील मुलांना पाहून कुठेतरी एक वेगळा अनुभव आणि पूर्वीचे दिवसच आपल्याला आठवत आहेत. करोना लवकर जाईल आणि पूर्वीचे दिवस परत येतील अशी आशा प्रत्येकाला आहेत. परंतु ह्या मुलांकडे पाहून असं वाटत नाही, कारण ह्या मुलांनी तन मन धन अर्पण करून बाप्पाची सेवा केलेली आहे. मुलांच्या या कृतीला HP लाईव्हचा सलाम. नाव काय? माझं नाव मयूर. तुम्ही किती मुलं आहे इकडे? 7. काय करतात तुम्ही? आम्ही दरवर्षी गणपती बनवतात. मग कशी बनवतात ते गणपती? चिखल आणतात ना, पिढ्या ठेवतात ना, चिखलाचा पिढा बनवतात ना, चिखलाचाच सगळा गणपती बनवतात ना, सोन पण चिखलाचाच बनवतात. नंतर काय करतात गणपती बनवून? नंतर विसर्जन करतात. आम्ही वाजवत गाजवत. कशाने? तुमच्याकडे बँड आहे का? आम्ही डब्या बिब्यानी वाजवतात. काय करतात? मजा करतात. नाव काय आणि काय सांगले गणपतीवर? मी संतोष जिंबल, मी इथे जातो या गावातच. हे लहान लहान मुलं आहेत. दरवर्षी यांचं गणपती विसर्जन म्हणून सण असतो, पण हा गणपती म्हणतो विसर्जन करू नाही. या खाडीमध्ये विसर्जन करतो ह्या लोक, पण ह्या टायमात लॉकडाऊन आहे म्हणून सध्या या काळात खाडीत विसर्जन करतात. हे मुलं स्वतः बनवतात का? हो, स्वतः बनवतात. हे आपली लहान लहान पोरं आहेत. ती बँड बँडचं काय? हो, बँड बिन आहे गावातलं. ते बँड हा वाजवतो हे सगळं. माझं नाव आशिष वर्तक. हा उमया फाटा म्हणून एरिया आहे. या प्रॉपर पाड्याचं नाव आहे घाटाळे नगर. आता येणारे गणेशोत्सव म्हणजे येत्या शुक्रवारी गणपती येतो आहे, तर ही सर्व लहान मुलांनी म्हणजे आदिवासी मुलं आहेत, त्यांनी गणेशाची एक मूर्ती बनवलेली आहे आणि ती मूर्ती त्यांनी विसर्जन केलेली आहे, जे तुम्ही कॅप्चर केलेलं आहे. तर ही जी मूर्ती आहे ही चिखलमातीची बनलेली मूर्ती आहे. तर ह्या ज्या लहान मुलांनी जी मूर्ती बनवलेली आहे गणेशाची, ती चिखलाची आहे, म्हणजे ती पाण्यामध्ये जाऊन मेल्ट होणार. तर ही लहान मुलं आपल्या इतर सर्व लोकांना असा संदेश देत आहेत की कुठेतरी इको फ्रेंडली गणपती, म्हणजे जो गणपती मातीचा असेल आणि जो पाण्यामध्ये विरघळेल अशा प्रकारचा गणपती आणणं गरजेचं आहे. कारण प्लास्टर ऑफ पॅरिसचे गणपती असतात ते लवकर मेल्ट होत नाहीत. तर त्याकरता सर्व नागरिकांनी या मुलांना फॉलो करावं अशी आमच्या सर्वांची विनंती आहे.